आणि आता महत्वाच्या बातम्या आपण पाहूया. ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर विरोधकांच्या विरोधात केला जातोय. तपास यंत्रणांनी कारवाई केलेल्यांमध्ये एकही भाजपचा नेता नाही. तपास यंत्रणांकडून 121 जणांवर कारवाई करण्यात आली. शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका. उद्या बारामतीमध्ये अजित पवारांच्या सभांचा धडाका. बारामती शहर आणि तालुक्यामध्ये अजितदादांच्या तब्बल 7 सभा. सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार यांच्याकडून सुप्रिया सुळेंसोबतचा एक फोटो ट्विट. हॅपी मुमेंट्स विथ सुप्रिया सुळे कॅप्शन देत सुनेत्रा पवारांकडून फोटो ट्विट. बारामतीमध्ये लागला सुनेत्रा पवार यांचा निर्धार. महाविजयाचा बॅनर. उत्साही कार्यकर्त्यांना लावलेल्या फलकाची शहरात चर्चा. बारामतीमधून विजय शिवतारे जिंकले तर आनंदच होईल. शिवतारे स्वतःला पुरंदरचा वाघ समजतात. बघू ते वाघ आहेत का. शिवतारेंच्या आव्हानावर अनिल परब यांची प्रतिक्रिया. शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील त्यावर गप्पा बसावा लागेल. 13 जागा मिळाल्या नाहीत तर शिंदेनी राजीनामा द्यायला हवा. महायुतीच्या जागा वाटपावर अनिल परब यांची टीका. महाविकास आघाडीमधून ठाकरे गट नाशिकची जागा लढणार. आमच्या वाटाघाटीमध्ये नाशिकची जागा ठाकरेंकडे. शरद पवार यांची माहिती. श्रीकांत शिंदेच्या घोषणेला अर्थ नाही. नाशिक लोकसभेच्या उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार. भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांची प्रतिक्रिया. हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर शांतिगिरी महाराज नाराज. तिकीट मिळालं नाही तर अपक्ष लढणार. शांतिगिरी महाराजांची भूमिका. महायुतीमधील जागा वाटप अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जागा वाटपासंदर्भात होणाऱ्या चर्चा कपोलकल्पित आहेत. महायुतीमधील जागा वाटपाच्या चर्चेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भाजपमध्ये किमान 250 खासदार परत निवडून येणार नाहीत. भाजपचा 400 पारचा नारा कदाचित 200 पार पर्यंत थांबू शकेल. संजय राऊतांची केंद्रातील सरकारवर टीका. एकनाथ खडसेंकडून सून रक्षा खडसेंना शरद पवार गटामध्ये प्रवेशाची ऑफर. मात्र रक्षा खडसेंकडून भाजप पक्ष न सोडण्याची भूमिका. छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी तब्बल 8 दिग्गज इच्छुक. भाजपकडून भागवत कराड यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती. शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंचं नाव अंतिम तर ठाकरे गटाकडून खैरे आणि अंबादास दानवेंच्या नावाची चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंकडून प्रचार कार्यालयाचं स्तंभपूजन. ठाकरेंनी आदेश दिल्यास संभाजीनगरमधून लोकसभा लढणार. खैरेंची प्रतिक्रिया.